केला जात आहे. या निमित्ताने माझ्या बरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या दिल्ली गावच्या लोकनृत्य सरपंच मनीषताई डावकर, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे युवा नेतृत्व रामकृष्ण डावकर, त्याचप्रमाणे आपल्या गुंजाळवाडी गावच्या माजी सरपंच स्वाध्याय बोरचटे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य दीपालिताई मटले आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच भावी बंधू आणि भगिनींनो, मी खरं तर पोपट दादा मॅनेजर म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर सर्व जीवाभावाची माणसं या ठिकाणी बघितल्यावरती खरोखरच एक मनामध्ये आनंद झाला. मॅनेजर असतील किंवा रमेश शेठ, मी या ठिकाणी येण्याचा आग्रह केला आणि त्या निमित्ताने या ठिकाणी मला भेट देता आली. मी तुम्हाला सर्वांच्या मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देते आणि या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हा नवरात्रोत्सव जो आहे तो अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हा नवरात्रोत्सव जो आहे तो साजरा केला जातो आणि ह्या 9 दिवसांमध्ये देवीच्या विविध 9 रूपांची जी आहे ती पूजा केली जाते. मग सिद्धिदात्री असेल, चंद्रघंटा असेल, ब्रह्मचारिणी असेल, कुष्मांडा असेल, स्कंदमाता असेल, महाकाली, महागौरी आणि सिद्धिदात्री ह्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि ही 9 रूपं जी आहेत ती प्रत्येक एका वेगवेगळ्या गुणांचं जे आहे ते प्रतीक मानलं जातं. मग त्याच्यामध्ये शक्ती असेल, भक्ती असेल, प्रेम, वात्सल्य, करुणा, त्याग या अनेक विविध गुणांचे जे आहे ते गुण आपल्यामध्ये देखील आत्मसात व्हावे यासाठी आपण देवीची पूजा अर्चा करत असतो आणि त्यानिमित्तानं अनेक पौराणिक कथा ज्या आहेत त्या नवरात्रोत्सवाबद्दल किंवा दसऱ्याबद्दल प्रचलित आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती की देवीने जे आहे ते 9 दिवस शुंभ निशुंभ राक्षसाचा वध करण्यासाठी जे आहे त्या ठिकाणी युद्ध केलं. विजयाच्या दशमीच्या दिवशी म्हणजे 10व्या दिवशी देवीला या युद्धामध्ये विजय प्राप्त झाला आणि त्याचप्रमाणे काही भागांमध्ये आपण लोकांनी रामायण देखील रामायणावरती विजय मिळवण्यासाठी 9 दिवस जे आहे ते देवीची आराधना केली आणि दशमीच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी रामाचे आहे ते विजय प्राप्त झाला. वाईटावरती चांगल्याचा विजय, असत्यावरती सत्याच्या विजय म्हणून हा सण जो आहे तो आपल्या हिंदू धर्म संस्कृती विजय जे आहे त्याला महत्त्व दिलेलं आहे. 3.5 मुहूर्तांपैकी 1 मुहूर्त म्हणजे हा दसऱ्याचा मुहूर्त मानला जातो. या निमित्ताने आपण सर्वांची लक्षात घेतो की ही गोष्ट आहे की आदी अनादी कालापासून स्त्री जे आहे ते आपल्या सर्व संस्कृतीमध्ये आहे ते पूजा केली गेलेली आहे. आदिशक्ती, महाकाली, विद्या, सरस्वती या स्वरूपात जे आहे ते देवीला पूजलं गेलेलं आहे आणि आजही आपण बघतो की महिला किंवा मुली ज्या असतील त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जे आहे ते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करत आहेत. प्रत्येक क्षेत्रासमोर आरोग्य असेल, शिक्षण असेल, विविध क्षेत्र असेल, अगदी राजकारण देखील स्त्रिया ज्या आहेत त्याच्या ठिकाणी सक्रियपणे योगदान आपल्याला देत आहेत. मी या निमित्ताने देवीकडे आपल्या सर्वांच्या या ठिकाणी उपस्थितल्या सर्वांच्या वतीनं मी आपल्या हे देवीकडे तुमच्या भवानी मातेकडे प्रार्थना करते की आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद आणि ऐश्वर राहू दे आणि तिची कृपा जी आहे ती आपल्यावरती अखंड राहू देत अशा प्रकारे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि या मंडळात देखील अत्यंत चांगल्या प्रकारे जो आहे तो या ठिकाणी 9 दिवसांचा हा कार्यक्रम राबवत असल्याबद्दल आणि महाप्रसादाने देखील लाभ जो आहे तो मुलांना मिळतो सर्वांना मिळतो त्याबद्दल मी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मंडळाला धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन थांबते. धन्यवाद.